मी हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी बनवतो आहे की बाबा मला तुम्हाला सांगायचं आहे की लाईफमध्ये प्रँकमुळे किती प्रॉब्लेम होऊ लागल्यात. मला पोलीस स्टेशनचे अजून पण फोन येतात, भरपूर अर्ज वगैरे गेलेले आहेत, एफसी रोडवर पण मॅटर झालेले. मग ह्या नमस्कार भाऊंना, स्वागत तुमचं महाराष्ट्राच्या खतरनाक म्हणजे खतरनाक मराठी मॅड प्रँक चॅनलवर. तर आज काही आपल्याला राडाधिंगाणा करायचं नाही. मला इंस्टाग्रामला खूप जणांचे मेसेज उलाल होते की व्हिडिओला म्हणजे प्रँक व्हिडिओला लेट का उलाला आहे, प्रँक व्हिडिओ काय नाही गेले. तर सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि मागच्या महिन्यामध्ये माझा राडा पण झाला होता, पोलीस केस झाली होती, पोलीस स्टेशनला जावं लागलं. सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करू. आणि मेन रिझन मी कशामुळं प्रँक व्हिडिओला लेट उलाले काय नाही मी सगळं सांगणार असं विस्तर. व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा, कमी होणार आहे व्हिडिओ, 5-6 मिनिटाचा होईल. पण मी सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्यात. आणि 1-1.5 महिना झाला मी व्हिडिओ पण टाकलो नाही चॅनलवरती. आणि मला तुमच्यासोबत बोलायचं आहे थोडंसं की बाबा कशामुळं प्रॉब्लेम होऊ लागल्यात काय नाही सगळ्या गोष्टी डिस्कस करू. तर ह्याच्या अगोदर आपण जावं लागलं आपल्या पास्टमध्ये. 2019 आपण जेव्हा व्हिडिओ बनवतो, जानेवारीमध्ये आपण चॅनल चालू केलं होतं मॅड प्रँक. तर तेव्हा कसं होतं की लोकांना प्रँक म्हणजे काय ते माहीत नव्हतं. आणि त्या टायमिंगला प्रँक करणं खूप सोपं होतं. आणि लोकांना छेडणं किंवा राडा धिंगाणा करणं खूप इझी हो गोष्टी होत्या 2022 म्हणजे लॉकडाऊनच्या नंतरपर्यंत. काही बी म्हणजे आपण रस्त्यावर धिंगाणा म्हणजे भिकारी बनवून फिरणं किंवा उघडं फिरणं ह्या सगळ्या गोष्टी खूप सोप्या होत्या. 2022 नंतर थोडंसं अवघड झालं आणि आपलं चॅनल चांगलं फेमस झालं, लोक ओळखायला लागले आपल्या लातूरमध्ये पण पुण्यामध्ये पण. मग थोडंसं कठीण झालं, प्रॉब्लेम झालं. आणि त्याच्यानंतर कंटिन्यू पोलीस स्टेशनचे मॅटर उलाले. आणि मग त्या मॅटरला फेस करत करत 2024 आलं. आणि 2024 तर एवढं खतरनाक राडा उलाला किंवा एवढ्या कुटाने उलाले माझ्यासोबत, कंटिन्यू पोलीस स्टेशनचेच मॅटर उलाले. 2024 जवळपास मी 3-4 वेळेस पोलीस स्टेशनला गेलो. मेन गोष्ट म्हणजे एक पोरगं, आता मागच्या महिन्यामध्येच एक पोरगं गेलं होतं पोलीस स्टेशनमध्ये आणि माझ्या नावाचं अर्ज दिला आणि म्हटला की मी सुसाईड करणार आहो, कारण की वैभव पाटीलनं माझ्यावरती प्रँक बनवून माझी बदनामी केली. तर ही अशी गोष्ट झाली. आणि ह्या गोष्टीमध्ये म्हणजे मी मेंटली फ्रस्ट्रेट झालो आणि लय राडे वगैरे झाले. नशिबानं आपल्या ओळखी आहेत चांगल्या आणि आपलं चॅनल फेमस आहे म्हणून आपल्याला मोठे मोठे लोक सपोर्ट करतात. त्या सपोर्टवरती, त्या ओळखीवरती आपण कसं बसं सुटलो. आणि मागं पण एक एफसी रोडला मॅटर झाला होता, मुलीचा मॅटर झाला होता. तिनं पण डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये जाऊन माझ्या नावाचा अर्ज दिला आणि भरपूर कुटाने उलाले, भरपूर. त्याच्यामुळे मी फ्रस्ट्रेट झालो आणि मी डिप्रेशनमध्ये गेलो. म्हणजे मला सूचनाच गेलं, मला वाटलं की बाबा प्रँक आपण बंद करून टाकावं. त्याच्यामुळे माझा गॅप पडला 3-4 महिने. आणि मागच्या वर्षी बी पासून मी ट्रेडिंग चालू केली होती, म्हणजे मार्केटमध्ये ट्रेडिंग करत होतो. मग ते शिकण्यामध्ये पण माझं यूट्यूबकडे दुर्लक्ष झालं. मग काहीच नीट होणं गेलं ना, ट्रेडिंग नीट होत होती ना, यूट्यूब चॅनलकडे लक्ष होतं. म्हणजे सगळं म्हणजे झिरो झालं असं झालं होतं लाईफमध्ये. म्हणजे यूट्यूब चॅनलवरती पण व्हिडिओ नव्हते आणि ट्रेडिंग पण नीट चालू नव्हती. मग ह्या सगळ्या गोंधळामध्ये मला डोकं पण सुचना गेलं होतं. त्याच्यामध्ये पोलीस स्टेशनचे मॅटर होऊ लागले, पण प्रमोशन वगैरे यायचे, सगळे पैसे मी ट्रेडिंगमध्ये घालायला लागलो. म्हणजे माझा चांगला लॉस झाला होता ट्रेडिंगमध्ये, खूप लॉस झाला माझा. पण तो लॉस मी यावर्षी कवर केला. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये डोकं काम करणं गेलं, माइंड काम करणं गेलं. आणि खूप जणांचे मेसेज पण येऊ लागले इंस्टाला, भाऊ व्हिडिओ का टाकणास, व्हिडिओ का टाकणास. माझे अजून पण मी मोबाईल मी DND टाकतो, माझे मोबाईल मी बंद करून ठेवतो. माझे 2 मोबाईल आहेत, त्याच्यावर मला पोलीस स्टेशनचे अजून पण फोन येतात, भरपूर अर्ज वगैरे गेलेले आहेत, एफसी रोडवर पण मॅटर झालेले. मग ह्या पोलीस स्टेशनच्याच मॅटरमुळे मी म्हणलं की हे प्रँकच बंद करून टाकावं, कारण की जेव्हा मी प्रँक बनवायला चाललो तेव्हा मॅटर उलाला. आणि तेवढे पाहिजे तसे व्ह्यूज पण येणं गेले. आणि लोकांना शॉर्ट कंटेंट बघायची सवय झाली, लोकांना रील्स बघायची सवय झाली. आता मेन गोष्ट म्हणजे 1 मिनिटामध्ये 10-15 व्हिडिओ बघायची सवय झाली. लोकांना लाँग कंटेंट आवडणं गेलेत. एवढं मेहनत करून, एवढं कष्ट करून रात्रंदिवस एडिटिंग करत होतो, आणि तरी पण जर रिझल्ट चांगला येत नसेल तर माणूस कुठं ना कुठं डिमोटिवेट होते. मी 5 वर्ष झालं यूट्यूबवरती काम करतोय, म्हणजे हा वर्ष तर मी खूप कमी काम केलं आहे. 5 वर्ष मी चांगलं कंटिन्यू काम केलो, पण मला जे पाहिजे होतं ते मला भेटलं नाही. म्हणजे तेवढा रिझल्ट मला भेटला नाही. सबस्क्रायबर वाढले चांगलं, आपल्याला लोक वगैरे ओळखायला लागले. मी थोडंसं बाबा साईड बाय आपण बिझनेसचं पण बघू या गोष्टीकडे मी फोकस करत होतो. त्याच्यामुळे मी थोडंसं मध्ये ॲक्टिव्ह नव्हतो. जसं आपल्याला सोशल मीडिया, आता माझ्यासाठी किती जरी आपण पर्सनल लाईफमध्ये ग्रो झालो काय झालो, तर सोशल मीडियावर यूट्यूबवर व्हिडिओ टाकणं हे माझं पॅशन आहे. मला आवडतं व्हिडिओ टाकायला. म्हणून म्हणलं की आपण कुठं ना कुठं तुमच्यासोबत शेअर करावं की बाबा काय चालू आहे लाईफमध्ये, काय नाही, ह्या गोष्टी सांगावं तुम्हाला. आता विषय असा झाला आहे की मला यूट्यूबवरती व्हिडिओ टाकायचा आहे, पण माझे आता मॅटर उरले आहेत पोलीस स्टेशनचे. त्याच्यामुळे मला जसं जमलं तसं मी व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करणार आहे. मी हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी बनवतो आहे की बाबा मला तुम्हाला सांगायचं आहे की लाईफमध्ये प्रँकमुळे किती प्रॉब्लेम होऊ लागल्यात.
मी अक्षरशः दोन दोन दिवस मी पोलीस स्टेशनच्या चक्रा मारले तर फक्त मॅटरमुळे आणि फक्त प्रँकमुळं. तर मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही कुठंतरी समजून घ्या मला. मी व्हिडिओ अजून पण टाकणार आहे, मी आठवड्याला एक व्हिडिओ मी टाकायचा प्रयत्न करणार आहे. मला मॅड प्रँकवरती मी 5 वर्ष घातलेत, माझ्या लाईफमधले 5 वर्ष घातलेत. मला या चॅनलवरून भले मला पैसा नाही येऊ दे किंवा व्ह्यूज कमी होऊ दे, पण मला व्हिडिओ कंटिन्यू करायचा आहे, लाईफ टाईम मला यूट्यूब चालवायचा आहे. ओके, आणि बाकी राहिलं साईड बाय, मी चांगलं ट्रेडिंग करतो आहे, ट्रेडिंगमधून चांगलं इन्कम येते. ट्रेडिंगमध्ये मी आता एकदम सेट झालेलं आहे. माझे जेवढे पण लॉस वगैरे झाले आहेत मी सगळे मी कवर केले आहेत, खूप लॉसेस झाले ते. आणि एक ट्रेडिंगमधून माझी एक फिक्स इन्कम आता चालू झाली आहे. मला यूट्यूबवरती मला व्हिडिओ बनवायचा आहे फक्त तुमच्यासाठी, मी तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. मी जे कमवलं आहे 4 वर्षामध्ये मला खूप लोक ओळखत आहेत. आज बी जर मी एवढं व्हिडिओ टाकत नाही मी, तरी पण मला कुठं ना कुठं मला सारखं पब्लिक भेटत राहते, व्हिडिओ बनवतोस, प्रँक बनवतोस. मला फक्त तुमच्यासाठी चॅनलवरती काम करायचं आहे. मला एवढंच म्हणणं आहे की मागे जसं तुम्ही सपोर्ट केलो तसा तुम्ही सपोर्ट करा व्हिडिओला. मी ना आता माझं मी चांगला ग्रो झाला होता, माझं वय पण आता ते करण्यासारखं नाही की बाबा मी उघडं फिरू किंवा पहिल्यासारखं भिकारी होऊन काही बिराडा करू, रोडवर उघडं बिघडं करू. त्या गोष्टी माझ्याकडून होणार नाहीत आणि ह्या गोष्टीच्या अपेक्षा बी ठेवू नका, कारण की आपल्याला पर्सनल लाईफमध्ये पण ग्रो करायचं आहे. आता मी त्या गोष्टी पहिलं कसं लहान होतो आपण, काय पण करायला मजा येत होती, असं आहे. एवढं सांगायचं आहे की तुम्ही मला पहिल्यासारखा सपोर्ट करा. जेव्हा पहिलं करतो त्याच्यापैकी 1% जरी सपोर्ट केलो तरी ठीक आहे. मी फक्त तुमच्यासाठी व्हिडिओ बनवणार आहे आणि मी ट्राय करणार आहे की दर आठवड्याला मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ टाकणार, प्रँक टाकणार. जसा होईल तसं मी माझ्या पद्धतीनं मस्तपैकी चांगले व्हिडिओ टाकणार. आणि माझ्या लाईफमध्ये काय प्रॉब्लेम होईल, ते पोलीस स्टेशनचे काय काय धिंगाणे होईल, ते सगळं मी इंस्टावरती पोस्ट करतो, स्टोरीला पोस्ट करतो. जे मला इंस्टाला फॉलो करतात त्यांना माहीतच असेल की बाबा काय राडे होईल ते काय नाही. जर तुम्ही इंस्टाला फॉलो करत नसाल तर फॉलो करा अगोदर, म्हणजे तुम्हाला समजेल की बाबा प्रँक व्हिडिओ कधी येणार आहे, कधी व्हिडिओ टाकणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी समजतील. ओके, तर हात जोडून एवढीच विनंती आहे, जसं पहिल्यासारखा सपोर्ट कराल तो तसा सपोर्ट करा. मला फक्त तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायचा, तुमच्यासाठी व्हिडिओ बनवायचा. ओके, भेटूया नवीन प्रँकमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. सपोर्ट करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. इथून पुढं आठवड्यातून एक व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करतो. ओके, तर बाय.